हाय फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर 21 टेक्स्ट फंक्शनमधील पार्ट 22 पाहणार आहोत. यामध्ये आपण क्लीन या ऑप्शनचा यूज करायला शिकणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. क्लीन फंक्शनचे पहिले आपण डेफिनेशन पाहून घेऊया. नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर्स आणि नॉन प्रिंटेबल सिम्बॉल म्हणजेच काय, जे प्रिंट काढत नाही आपण किंवा जे प्रिंट निघत नाहीत असे असले कॅरेक्टर असतील किंवा सिम्बॉल असतील ते काढून टाकण्यासाठी क्लीन फंक्शनचा यूज करतात. जसे की बघा, इतर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये बघा, आता हा जो दिसतोय हा जो सिम्बॉल आहे हा नॉन प्रिंटेबल सिम्बॉल आहे. मग आता असे जे सिम्बॉल असतील ते काढून टाकण्यासाठी काय करतो आपण, क्लीन फंक्शनचा यूज करतो. आता काय करायचं त्यासाठी, इथे यायचं, फंक्शन यूज करताना इज इक्वल टू सी एल ई एन क्लीन, त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग, त्यानंतर सेल काय करायची सिलेक्ट करायची, ब्रॅकेट कम्प्लीट, आणि हे काय करायचं ड्रॅग करून घ्यायचं. बघा इथं सिम्बॉल दिसतोय, तो ह्यातनं सिम्बॉल काय झाला आहे, तो निघून गेलेला आहे. सेम इथेचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे तुम्हाला, बघा सोल्युशन पण दिलं आहे एक्झाम्पलचं. तिथं एक्झाम्पलचं सोल्युशन तुम्ही सुद्धा काय करू शकता, सोडवून बघू शकता. त्यानंतर इथे एक असाइनमेंट दिली, बघा ही असाइनमेंट पण काय करायची तुम्हाला सोडवायची आहे. आता असाइनमेंट मध्ये काय दिलेत, तर क्लीन मध्ये काय करायचं, आपल्याला हे जे डेटा आहे तो कन्वर्ट करायचा आहे. मग त्यासाठी काय करणार मी, इज इक्वल टू क्लीन ब्रॅकेट स्टार्टिंग, त्यानंतर काय करणार सेल सिलेक्ट करणार, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर. बघा हा जो दिसतोय नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर किंवा सिम्बॉल असेल तो काय आला, इथून निघून गेलेला आहे. हे काय करायचं, ड्रॅग करून घ्यायचं. घेतलं का, इथं सोल्युशन पण दिलेलं आहे, तुम्ही अशा प्रकारे हे सोल्युशन आहे असं पण सोडवू शकता. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लीन फंक्शनचा यूज काय होतो ते करायला शिकलो आहोत. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.